आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती ती शंका सरकारने खरी केली आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं आणि केवळ या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिल्यामुळे सरकारने आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून 12 आमदारांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे। मी पहिल्यांदा तर हे सांगू इच्छितो ओबीसी आरक्षणाकरता 12 काय पूर्ण 106 आमदारांना सस्पेंड केलं तरी आम्ही संघर्ष हा करतच राहू। भारतीय जनता पार्टी जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील। एक वर्ष नाही 5ही वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही। आज सभागृहामध्ये जे पाहिलं अनेक वेळा याच्यापूर्वी लोक वंचावर चढले कधी कोणाला सस्पेंड करण्यात आलं नाही। नेहमीच अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बाचाबाची होते पण कधी कोणी सस्पेंड होत नाही। परंतु स्पष्टपणे सांगतो माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तरीही मला पर्वा नाही। मी स्पष्टपणे सांगतो स्टोरी तयार करण्यात आली स्टोरी एकाही भाजपच्या सदस्याने त्या ठिकाणी शिवी दिलेली नाही आणि कोणी शिवी दिली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। शिवी देणारे तिथे कोण होते मला ती शिवी देता येत नाही पण कोण होते हे सगळ्यांनी बघितलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे सदस्य तिथे येऊन त्यांनी धक्काबुक्की केली त्याच्यावर भाजपचे सदस्य काही आक्रमक झाले पण तेही आम्ही होऊ दिलं नाही त्यांना आम्ही बाजूला केलं। आणि जी काही थोडे हिटेड एक्सचेंजेस झाले त्या संदर्भात आशिष शेलार यांनी श्री भास्कर जाधव यांना सांगितलं सर्वांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो आणि तो विषय संपला। त्यानंतर भास्कर जाधव साहेब आशिष शेलारांच्या गिरीश महाजनांच्या सगळ्यांच्या गळे भेटले त्यांनी गळे भेट केली आणि तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो। आणि त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून ही स्टोरी तयार केली स्टोरी आमचे आमदार सस्पेंड करण्याकरता कारण या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भातही हे सरकार फेल झालं आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातही हे सरकार फेल झालेलं आहे। आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक केंद्र सरकारकडे ठराव पाठवण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे। खरं म्हणजे पुन्हा एकदा मराठा समाजाला फसवण्याचं काम या ठरावाच्या माध्यमातून होत आहे। मी जाणीवपूर्वक आपल्याकडे जस्टिस दिलीप भोसले जे अलाहाबाद हायकोर्टाचे म्हणजे उत्तर प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते त्यांची कमिटी ठाकरे सरकारने तयार केली होती आणि याच्यामध्ये डराज खंबाटा यांच्यासारखे माजी महाधिवक्ता आणि रफीक दादा यांच्यासारखे ज्येष्ठ विधिज्ञ होते आणि यांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते आपण बघितलं पाहिजे। जाणीवपूर्वक सांगतो म्हणजे हे किती खोटेपणा करतायत हे आपल्या लक्षात येईल। त्यांनी असं सांगितलं आहे या कमिटीने सरकारच्या द ओनली ऑप्शन दॅट वुड बी अवेलेबल टू द स्टेट इज टू कॉन्स्टिट्यूट अ फ्रेश कमिशन फॉर कलेक्टिंग डेटा इन द लाईट ऑफ कमेंट्स ऑब्झर्वेशन्स मेड बाय द सुप्रीम कोर्ट इन द जजमेंट अँड दिस रिपोर्ट ऑन रिसिप्ट ऑफ द रिपोर्ट ऑफ फ्रेश कमिशन द स्टेट विल हॅव टू अप्रोच प्रेसिडेंट ऑफ इंडिया और कमिशन कॉन्स्टिट्यूटेड अंडर आर्टिकल 338B सीकिंग रिझर्वेशन फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ मराठा कम्युनिटी। म्हणजे काय जस्टिस भोसलेंनी काय सांगितलं कमिटीने काय सांगितलं यांनी सांगितलं की पहिल्यांदा राज्य सरकारला मागासवर्ग आयोग तयार करावा लागेल। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात जे ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यावरचा डेटा कलेक्ट करून ते कसं चुकीचं आहे याचा रिपोर्ट तयार करावा लागेल आणि मग तो रिपोर्ट हा राष्ट्रपतींकडे पाठवावा लागेल। आता यांचा ठराव म्हणजे कसं आहे लग्न झालेलं नाही पण पोराचं नाव ठरवून पाठवलं आहे। लग्नच केलेलं नाही आहे पण पोराचं नाव ठरवून पाठवण्याचा हा प्रकार आहे। त्यामुळे अशा प्रकारचा छल
हा मराठा समाजासोबत या ठरावाच्या माध्यमातून होतोय। मी पुन्हा एकदा सांगतो, जे जस्टिस भोसलेंनी सांगितलं, डराज खंबाटा साहेबांनी सांगितलं, रफीक दादा साहेबांनी सांगितलं, ती कारवाई केल्याशिवाय कितीही ठराव केंद्र सरकारकडे पाठवले तरीही आरक्षण हे कधीच मिळू शकत नाही। एवढंच नाही तर याच्यामध्ये 125 व्या पानावर काय म्हटलंय, त्यांनी सांगितलं की या कमिशनला काय काय टर्म्स ऑफ रेफरन्स असले पाहिजेत, आणि मग म्हटलं देअरफोर द वे फॉरवर्ड टू द स्टेट टू कंटेम्पलेट अ मेकॅनिझम फॉर रिझर्वेशन ऑफ मराठा क्लास कम्युनिटी इज ओनली थ्रू द मेकॅनिझम सजेस्टेड अबाउट। म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, बॅकवर्ड क्लास कमिशन करून त्यातनं पुन्हा रिपोर्ट तयार करणे हा एकमेव पर्याय आहे, हा एकमेव पर्याय आहे, इतर दुसरा पर्याय नाही। हे ठाकरे सरकारने तयार केलेलं कमिशन या ठिकाणी सांगताय, आणि हे मात्र मराठा समाजाची दिशाभूल करण्याकरता या ठिकाणी प्रस्ताव आणतायत। आजचे दोन्ही प्रस्ताव हे हात झटकण्याचे प्रस्ताव आहेत, अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय। फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, कुठल्याही परिस्थितीत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण परत आणायचंच नाहीये, आणि म्हणून ते वेळकाढू धोरण काढतायत आणि इम्पेरिकल डाटा जमा करत नाहीये। त्यामुळे आजचे दोन्ही ठराव जे या सरकारने घेतलेले आहेत हे ओबीसी समाज आणि मराठा समाजाची दिशाभूल करून वेळकाढू धोरण करून केवळ टोलवा टोलवी करणं अशा प्रकारचा हा उपद्व्याप हा या ठिकाणी झालेला दिसतोय। गंभीर आरोप लगाए गए, देखिए आज जिस प्रकार से सभागृह में ओबीसी के संदर्भ में केंद्र सरकार डेटा दे इसका ठराव लाया गया और उसके ऊपर हमको बोलने नहीं दिया गया, उस समय हमारे कुछ लोग ऊपर चढ़े थे लेकिन उसके बाद वो सारे नीचे आए। इससे पहले कई बार ऐसी घटना हुई है, कभी किसी को सस्पेंड नहीं किया गया। बाद में हम सारे लोग अध्यक्ष जी के चेंबर में गए, वहां पर हमारी बातचीत हुई, शिवसेना के और रूलिंग पार्टी के कुछ एमएलए आए, हमारे भी एमएलए थे, वो आमने सामने आए तो हमने उनको दूर किया। कोई भी गाली बीजेपी के किसी भी सदस्य ने नहीं दी, गाली किसने दी हम सबने सुनी है, मैं यहां बोलना नहीं चाहता लेकिन हम सब ने सुनी है किसने गाली दी है, और ये सत्य बाहर भी आएगा। लेकिन उसके बाद जब बातचीत हुई, हमारे आशीष चेलार जी ने पीठासीन अधिकारी के साथ उनकी क्षमा याचना भी की, उनसे क्षमा भी मांगी, सब लोग गले मिले, अपने अपने रास्ते गए। उसके बाद केवल ओबीसी समाज के सामने इस सरकार का नकाब फट रहा है ये ध्यान में आने के बाद एक षड्यंत्र के तहत सत्ता पार्टी ने हमारे 12 विधायकों को सस्पेंड किया है। मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूं, ओबीसी के लिए हमारी लड़ाई जारी रहेगी। 12 क्या, पूरे 106 एमएलए अगर हमारे सस्पेंड कर दिए तब भी हम लोग लड़ते रहेंगे। इसके साथ साथ मराठा आरक्षण का भी एक प्रस्ताव इस सरकार ने लाया है, जो इसी सरकार ने जस्टिस भोसले कमेटी का जो रिपोर्ट है उस रिपोर्ट से विपरीत इस प्रकार का प्रस्ताव मंजूर किया जा रहा है। सीधा सीधा ओबीसी और मराठा समाज के साथ छलावा करने का काम इस सरकार के माध्यम से चल रहा है, ये हमको पक्का पता चल गया है। 2022 के चुनाव जब तक नहीं होते ये सरकार ओबीसी का राजनीतिक आरक्षण वापस करने वाली नहीं है। नहीं, रिकॉर्ड अगर है तो दिखाइए। देखिए, मेरे ऊपर शायद कल कोई प्रस्ताव भी ला सकता है लेकिन मैं स्पष्ट रूप से कहता हूं, तालिका अध्यक्ष ने एकतरफा बात कही और उस पद पर बैठने के बाद वहां पर जो बोलते हैं उनको अधिकार है और उसके बाद हमको बोलने नहीं दिया जाता, और इसलिए मेरा मानना यह है कि उन्होंने पूरी बात नहीं कही है। हाँ, यह जरूर है, मैं इस बात को बिल्कुल मान्य करता हूं कि दो बातें हुई लेकिन उसमें हमारी तरफ से किसी ने गाली नहीं दी, और यह पहली बार नहीं हुआ।
मैं 22 साल से विधानसभा में हूं, हर अधिवेशन में यह होता है। हम लोग जो विपक्ष में थे या वो भी विपक्ष में थे तो विपक्ष अध्यक्ष जी के यहां जाता है, 5 मिनट जोर जोर से बातचीत होती है, उसके बाद सब शांत होते हैं और हम गले मिलकर बाहर निकले, तो मुझे लगता है कि ये बिल्कुल गलत बात है। देवेंद्र जी, शिवसेनेचे आमदार आतमध्ये होते, त्यांनी देखील धक्काबुक्की केल्याचा आरोप आपण विधिमंडळात केला, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, भास्कर जाधव यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? असं आहे, सन्माननीय भास्कर जाधव साहेब त्या ठिकाणी काय बोलले हे मी आता सांगणार नाही, ते मला देखील शोभत नाही, त्यामुळे ते तिथे बसून काय बोलतात ते सोडून द्या, पण ते काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलंय, ते कदाचित रागात बोलले असतील पण ते काय बोलले सगळ्यांनी ऐकलेलं आहे, आणि त्याच्यानंतर सगळं शांत झालं, संपलं होतं, त्यानंतर ही जी कारवाई झाली आहे ही मॅन्युफॅक्चर्ड कारवाई आहे। मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे त्यांना असं वाटतंय की विरोधकांचे नंबर जर कमी केले, सदस्य जर कमी केले तर विरोधक आपल्यावर हावी होऊ शकणार नाही, त्यांना असं वाटतंय की अधिवेशनामध्ये आम्ही वेगवेगळी प्रकरणं काढू, त्या भीतीनं आमच्या लोकांना सस्पेंड करण्याचं काम चाललेलं आहे। पालिका अधिकारी बोलने का भी मौका दिया, प्रस्ताव के दौरान उस बारे में आप क्या कहेंगे? देखिए, ऐसा नहीं हो सकता है, स्पीकर का चुनाव सदस्यों को सस्पेंड करके नहीं लिया जा सकता, इसके बारे में कई प्रकार के दाखले हैं। मैंने बिल्कुल नहीं कहा कॉलर पकड़े गए थे, ऐसा मैंने कभी नहीं कहा। सर, मैं कह रहा हूँ प्रस्ताव रखा गया, आप लोगों को बोलने का मौका नहीं दिया गया, और इस तरह का एक तरफा तालिका अधिकारी का रवैया था इस तरह से नहीं नहीं बिल्कुल, आप लोगों ने भी देखा। देखिए, एकेडमिक चर्चा में मैंने कोई बात कही, भुजबल साहब ने कोई बात कही, उन्होंने कैसे गलत बात कही ये मैं बताना चाहता था। एकेडमिक चर्चा थी, मैं तो सुप्रीम कोर्ट का निर्णय पढ़ के दिखा रहा था, मैं कोई अपनी कपोल कल्पित बातें नहीं कह रहा था, मैं खुद एक वकील हूं और मैं सुप्रीम कोर्ट का ऑर्डर समझता हूं, और इसलिए मैं सुप्रीम कोर्ट का ऑर्डर पढ़ के दिखा रहा था और मैं बताने की कोशिश कर रहा था। आप जिस रास्ते जा रहे हैं उस रास्ते से ओबीसी को कभी आरक्षण नहीं मिलेगा, लेकिन वो चाहते ही नहीं है, इसलिए उन्होंने भी नहीं सुना, इन्होंने भी नहीं सुना। छत्रपतींचा विचार म्हणजे